गावात गेलो तो गावातून आलो आपण, अजून जनावरांना काय सुना नाही, चारा बिरा काय टाकेल नाही बा, काय करावा तिला, काय नाही घरात काय करती काय नाही, पक्का वैताग आणला येईन नसती केली ती परवाडली असती एक टाइम मी सुन बाई, अगं या जनावरांना चारा पाणी केला का नाही, हा अजून चारा टाकला नाही, सकाळपासून बैल काळकळा करते आहे, चारा नाही पाणी नाही काय नाही, काय करावं बा ताईला, काय हो, अरे या जनावरांना चारा पाणी केलं का काही, तू सकाळपासून इड उपाशी जनावर, आपला दुसरा टाइम झाला खा, आता सकाळी पोहे खाले ते झालं, येईल आहे का चारा पाणी, चारा कोण टाकीन, चारा कोण टाकेल म्हणजे, आता तुम्हाला सांगितलं तर सकाळीच सांगितलं ना तुम्हाला, मी करणार नाही आहे काम, अरे करी जा जे एक काम जनावरांची इडचे इड करी जाय ना, घरापाशी घरापाशी होत नाही का तुला काम धंदा, आता घरापाशी म्हणजे ते शिंग बघितले का, घातलं माझ्या पोटात, मग काय करायचं, मी शिंग नाही घालणार, चारा टाक तिकडून चारा घे, चारा टाक त्याला, मी नाही टाकणार, ते बघा केवढे शिंग आहे त्या बैलांना, ती काय बघा कशी बघू राहिली माझ्याकडे, बघा मी नाही टाकणार बाबा, मी भ्यायती मी, ते का लगेच तुझ्या मांग लागते का मारायला, चार बांधलेलं आहे त्याला, चारा लांबून फेकायचा तिकडून आण बरं, तुला टाकायचा दाखवतो, मामा मी तुम्हाला पहिलेच सांगते मी या काम करणार नाही, मी घरातले सगळे काम करते ना, मग आता काय करायचं, चारा पाणी जनावर कळकळ करतात, यायला काही चारा तर टाक, तुम्ही टाका ना, तुला शिकवतो इकडे, नाही मला की शिकवू नका, नाही नाही इकडे इकडे मी येणार नाही, इकडे मी येणार नाही, हा चारा टाक या बा, असा थोडा 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 टाकायचा लांबून इकडे, मी येणार नाही मला काही माहिती नाही, चल लवकर चल, तुला याच्यासाठी करून आणलं, तुला काम शिकवल्याशिवाय आता घरात बसून ठेवायचं काम नाही राहिलं, मामा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं हे काम माझे नाही आणि हे मी करणार पण नाही, आता मग कोण काम करीन म्हातारे माणसं, आम्ही हेच काम करायचे का, बैल पाहिजे चारा पाहता, मग तुम्ही काय फक्त चारा मी नाही टाकू शकत का, मग काय दिवस भराचं तुम्हाला चारा टाकायचं काम बी नाही येत का, अरे काय बोलती काय ते करती, काय बोलती म्हणजे घरातले एवढं काम करती ते काय कमी आहे का, आता हे चारा बी मीच टाकायचं का, त्या टायमाला त्या पोऱ्याला म्हणत होतो तू तिकडची पोर करू नको शाळेत, एका शाळेत राहिले तुम्ही ते केलं, मला वैताग दिला आयुष्याचा वैताग माहिती का, तुम्हाला चरायला देते ना मी, मग तुम्ही का गाईंना बी चरायला नाही देऊ शकत का, माया माया पसंतीने इकडे खेड्यातली पोर पाहिली असती गेला सिटी मध्ये, तो बी त्याला काही काम नव्हतं, तो दिवसभर कंपनीत कामात काम धंदा करतो, तुला चारा पाणी सुद्धा इड जेड जवळच्या जवळ करता येत नाही, मग तुम्ही करायचं होतं ना इथलीच पोरगी कशाला शहरातली करून आणली, आता तुम्ही ठेवलं ना हा परुकाळ करून तुमचं झालं लव्ह मॅरेज तिकडे, मग मला कळायला तवा शिक बॉम्ब मारायचं काम झालं, मग त्यात काय माझी चुकी नाही, तुमच्या पोराला बोला तुझ्या बायकोला एवढं बी येत नाही, उलट भाऊ बनकी मध्ये चौकून खाली पाहत निशाण करून ठेवली, चारा तर नाहीच घालती जनावर उपाशी, ते तर ठेवले ठेवले ते पाय बरं, आता या चाऱ्यासाठी कसं काळकाळा करतय, त्याला तर मी काय करू, तुम्हाला कळलं पाहिजे ना ते का, तुम्हाला का गायींची बी बैलांची बी काही काळजी घेता येत नाही, सुण्याची तर येतच नाही बैलांची बी नाही घेता येत, आता सुण्याची काय काळजी घ्यायची, मग बरोबर आहे ना, दिसभर सून काम करत राहते, ते गेलं कुठं, येऊन जाऊन नुसतं बोंबटच मारत राहता तुम्ही, अरे तुझी सासू सारखी वावरात गेली ना, वावरात तरफडती ना, तिला काय का पाणी कांजी तरी घेऊन जाती का तू, हा मी सगळं पहिलेच पॅक करून देते त्यांना, दिवसभर गरम झालं तरी पेन मार तिडे वावरामध्ये, मी थोडी बोलली वावरात जाऊन काम करा, सांगितलं तर आहे दोन माणसं लावून घ्या वावरामध्ये, तुम्हालाच लय हौस आहे, आमच्यातले ताकद आहे आणि आमच्यातले ताकद आहे, ते काम कोण करीन, मग कोणचं काम, ये वावरातलं आणि घरातलं कोण करेल, मी जर वावरात गेली तर घरात बोंबाटा मारेल, पंच पकवान तुम्हाला चरायला नाही दिले, तर घरामध्ये एखादी बायको करू का पोराला परत, कशी करता मी अभि बघती ना, एखादी बायको करू का म्हणे, बरं तो बी हुशार, तो तो आम्हाच पोर आहे, तो काय करायचं सांगतो त्याला, त्याला सांगितल्याशिवाय शिवाय तू तर जनावर चारा पाणी करणार नाही, हे बघा मामा मी पहिलेच सांगते, माझ्या बापाने मला द्यायच्या अगोदरच तुम्हाला हे सगळं सांगितलेलं होतं, काय घडी घडी मला तेच 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 बोलायला लावू नका, सकाळी बी आले सकाळी बी एवढी कटकट केली तुम्ही, एक तर काय दिसभर काय कटकटच करायची का, माझ्या घशाला काही शांतता आहे का नाही, अरे चारा पाणी केलं इडचेड नेंदलं खुरापलं, तू शिकणार कधी, आता चार पाच वर्ष झाली लागणार तुझ्या, मी हे काम करणार नाही, तुम्हाला टाकायचं टाका नाही टाकायचं नका टाकू, तुमच्या पोरांना तुमच्या नातवंडांना काय सांभाळत नाही का, म्या आता नातवंड तेवढंच केलं फक्त तो, आता मग बाकी नातवंडायला तर नाही शिकवलं, नातवंड तर नाही ते, तुला फक्त तेवढं जमलं तुम्हाला वागायला, काय जमलं पोरायचं सांभाळायचं, मग तेवढं तर करतोय ना आम्ही, बरं तेवढं उपकार करून ठेवला मावा, मला पोरायला पोरच झाली नसते तुम्ही पोर झाली, मग आहे ना नातवंड गोदामी खेळवता तर येत आहे ना तुम्हाला, आता
कोणाचं तंगड कुणी कळत, कोणाचं पाय कुणी कळत, कोणाचा हात कुणी कळत, काहीला भाकरी तरी घालते का वेळेवरती? शेवटी गावातून आलो का ते बाबा बाबा भाकर खायची, बाबा बाबा भाकर खायची, बाबा नाही देवा याला, याला तांब्या भरून दे, त्याला ते कर, बाबांवरती प्रेम आहे माझ्या पोरांचं, ते काय असंच बाबा बाबा नाही करत. आणि केव्हाची त्यांना जेवायला बसा म्हणते, ते बी चरून नाही राहिले म्हणते, बाबा आल्यावरती आम्ही चरेल असं नाही राहत ना. ते कमीत कमी आपल्या पोराला गासभर वेळेवर जेवण दिलं पाहिजे. वेळेवर एक तास झाली त्यांच्या माग लागली की भात भात वरण खाऊन घ्या, वरण भात खाऊन घ्या. ऐकत का माझं म्हणतं बाबा लिहू द्या. बाबांना बा किती काळजी, बाबांना बा सुनेची नाहीच नाही, नातवंडाची बी काळजी नाही. असं थोडं राहत बाबा बाबाला काळजी नाही मानलं तू काही आहे ना, माहिती ना बाबांशिवाय पोरं जेवायला बसत नाही. मग टाइमात यायचं ना तुम्ही बी, 12 वाजेची येणार होते, 2 वाजून गेले आता. गावामध्ये होतो टाइम, गावामध्ये 4 माणसांमध्ये बसलो, शहाण्या माणसांमध्ये बसलो होते, लगेच उठून येत तिरचं पाहायला लागतं गावातलं इकडचं तिकडचं पाहायला लागतं. काय करतं त्या माणसांमध्ये बसून चावट गप्पा मारत राहत सगळ्यांना, मला काय माहिती नाही का. मग तर माणसाला तेच काम आहे का चावट गप्पा मारायचं? मग काय करतो तुम्ही? तुझ्या आईबाप तेच चावट गप्पा मारित का? माझ्या आईबापाला मध्ये आणायचं नाही मामा, मी पहिलेच सांगून ठेवतो तुम्हाला. येतो आता माझ्या आईबापांवरती यायचं. आईबापाला चारा चुरा टाकायचा, ते करायचं काही, ते पाहि ना कसे लाकडं पुढे सुटले, काय चारा टाकताय ना का चुरा टाकताय ना काही नाही तुम्हाला. मग आता तुम्हाला कळलं पाहिजे ना 2 वाजेपर्यंत, तुम्ही 12 वाजता येणार होते, 2 वाजून गेले. एक तर पंच पकवान केलं नाही, तिथून बॉम्बट राहता तुमच्या की 2 भाज्या केल्या, तुला जर 4 भाज्या नाही करता येत का? आता 4 भाज्या 5 भाज्या करून ठेवल्या तरी तुम्ही टायमावरती आले नाही. आता त्या भाज्या करायसाठीच पोरानं सून करून आणली ती का, आता माझ्या पसंतीचं केलं का बाई तुला? आता त्यांनीच पसंत केलं, भाज्याच बनू 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 बाबा ठेवू खा वाचून मारून, जनावर खा वाचून मार. जोपर्यंत तुम्ही चेनणार नाही तोपर्यंत तुमच्या अंगात काही येईल का ताकद बाकीचे काम करायला? अहो चेंदायला देते ना, त्याच्याच लय उपकार माना देवाकडं की सून चारायला तरी देती. काय चारायला तरी देती, जनावरायला काळकाळा करते उपाशी पुटी जनावर जाय तुम समजाना उमजाना काही ते होईना. अहो सासरे बुवा सकाळपासून मी तुम्हाला सांगते, मला हे काम नाही जमत, नाही करायचे ते माझ्या अंगावर येतात. अरे सोपे सोपे काम आहे. काय सोपे सोपे काम आहे? मग काय सोपे काम आहे? मी त्या दिवशी असं टाकायला गेल ती आलत ना त्या बैल माझ्या अंगावरती कुठं लागलं दाखव बर. एवढं सोन्यासारखं अंग आहे माझं, काही झालं बिलं तर तुम्ही काय करणार आहे? शिवता नाही येत डॉक्टर, फाटलं तुटलं शिव टाके नाही मारते का? मग ते दिसता ना वर खाडे सगळे शिवलेले शावलेले. काय असं तसं आपल्याला नाही पटत बाई, असे कामं नाही केल्या आई तर खायला घरात कोण आणणार तुम्हाला ते करून? पोर जाते दिवसभर कंपनीत कामाला, त्याला ते रात्रीचं 7 वाजता येतं, मग ते फक्त खात झोपत. येऊन जाऊन पोर जाताय सकाळी, आणि पोर जाताय सकाळी. अहो सून का एवढं कामं नाही करत का तुमचे? काय सुनाचे ते कामं? तुमच्या पोराला सांगा उद्यापासून घरात बसायचं नाही, सगळे काम करायचे. अरे मग आता तू तुला सांगतो ना, एकदा तुला सांगितलं ना ते तू ना यायचं काम केलं नाही ना आपल्याला नाही पटत. काय मेलं काय यांचं चालू राहतं, इथं येऊन जाऊन माझ्यावरती एक तर कटकट करत राहतात आणि बाहेर जाऊन असे गुळ खातात. अरे असं नाही राहत. एवढं तुमच्या पोराला नाही सांगितले तुमचे सगळे चांगले गुण? गाई बी बोलू राहिली. पाणी पाज पाणी, आता पाणी का तो बाप नाही येतात तिकून पाणी पाजायला, त्यांना पाणी पाजलं तर ते गागायचे कमी होते. तुम्ही पाजा ना, मग काय एवढं कटकट घालते बाबा, जाऊ मारू द्या, मॅच घालून देते. काय मॅच घालणार तोपर्यंत तुमचं होणार बी नाही काही, दिसभर कटकट 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 कटकट. साराने टाकायचं तुला, सारखे हात नाही माझे. आईत तुला खायला घालायचं इड घरामध्ये, आईत आईत आईतच खायला घालते सगळ्यांना. मी खायला सांगा फक्त 2-2, 3-3 टाइम कपडे घालायला सांगा, मेकअप करत्या ते करत्या घालते आम्ही कपडे मी घालत करत तो परवडतो का या करायला? आम्हाला सगळं परवडत. टाक एवढ्या जनावराला चारा, टाकू राहिली ना आता, आता बी बॉम्बाट्या मारता का? असंच म्हणणार आहे, शिकवेलच ना आई बापाने बॉम्बा मारायचा, असं असंच असंच म्हणा. तुम्हाला तेवढंच शिकवेले बॉम्बा मारायचं, तुझ्या सास तुझ्या आई बापायलाच म्हणणार आहे ते तू बावजाई. इकडे टाकलं का? भेटली का मनाला समाधानी? आता बरं अजून बी काही तुमचं? आता बरं त्यांच्या मनाला कसं बी शांतता लाभन? त्यांच्या मनाचं जाऊ द्या, तुमच्या मनाचं सांगा मला आधी, भेटली का शांतता? मग शांतताच भेटली, काही झालं टाकायसाठी एवढा बाप रे बाप एवढा वेळ माझा घालवला, आता तुम्हाला चरायचं आहे का नाही? आम्ही चरू आता दिलं तर चरू नाही, असं त्यांच्या म्हणे तुम्हाला सोडणार आहे का? आता एवढं करून ठेवलंय ते खदडा पहिले नातवंडांना बोलवणार ना बाबा आले. आता नातवंड करतो एवढे गोळण खा देतो त्याला ते करून, एवढे नातवंड बोलितो
बसू तो पंगत माई पंगत तू एवड्या भाकरी करून खायला घालणार आहे आम्हाला टापाटप एवढी कामाची बाई पडली।